बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा करकरीत तिन्ही सांजला तारा इनामदारांच्या वाड्याच्या पायीवर जमनीत रोवल्यासारखी घट्ट बसून आहे तिला हा वाडा सोडून कुठंही जाण्याची इच्छा नाही पण जावं लागणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत स्थायिक झालेले तिचे दोन्ही पुतणे हा वाडा विकण्याच्या घटपटीत आहेत शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी इनामदाराच्या पूर्वजांनी बांधलेला हा वाडा विकू नये असं ताराला वाटत होतं बरेच दिवस ती तिच्या या मतावर अडून होती पण मुंबईला मुलांकडे स्थायिक झाले तिच्या दिराने तिला समजावलं वाड्याच्या जागी बांधल्या जाणाऱ्या अपार्टमेंटमध्ये तिला एक फ्लॅट आणि बरीच मोठी रक्कम मिळेल ताराशी हे सगळं बोलण्याआधी बिल्डरशी त्यांचा हा सगळा व्यवहार झालेला होता तिच्या संमतीची आणि ती वाड्यातून बाहेर पडण्याचीच वाट होती हो नाही करता करता तारा इलाजानं शेवटी तयार झाली स्कीम तयार होईपर्यंत ती मुंबईला पुतण्याकडे राहणार हेही ठरलं या वाड्यातली तिची ही शेवटची रात्र यापुढं हा वाडा पाडला जाणार वाडा जाणार मग वाड्याच्या राखणदाराचं काय होईल त्याचं काय जाईल निघून वास्तूला आणि वास्तूतल्या आठवणींना उराशी धरून बसायला तो माणूस नाही तर तो साप आहे गावातले आणि वाड्यातले लोक त्याला भुजंग म्हणतात वाडा पाडल्यावर जाईल निघून दूर गाव वेशी पलीकडच्या जंगलात जाईल नदी तलावात कुठेही या वाड्याशी वाड्यातल्या माणसांशी असलेला त्याचा संबंध संपला कुणाला दिसलास तर लोक घालतील कुदळीचा घाव त्याच्यावर त्याचा आणि वाड्याचा ऋणानुबंध संपला ताराच्या मनात त्याचा विचार यायला आणि तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावरून तो सरसरत खाली उतरायला एकच गाठ पडली चंद्राच्या प्रकाशात लवलवणारी ती काळी शार लाट वेगानं तिच्या दिशेनच येते ती निशब्द गारूड झाल्यासारखी त्याच्याकडे पाहते अविचल एक भारल्यासारखी तिच्यापासून काही अंतरावर तो थांबला आणि क्षणात मोहराबद्दल वाड्याच्या भिंतीकडे सरपटत गेला पाहता पाहता नजरेआड झाला तिन्ही सांजेचा मळवट पुसून रात्र काळोखाच्या का डोहात उतरली रोज वाड्यात तिच्या सोबतीला येणारी रखमा आज येणार नाही रखमाला तारानं आज रात्री येऊ नको म्हणून सांगितलंय तिला एकटं अगदी एकटं राहावं वाटतंय तशी ती एकटी नव्हतीच कधी तो असतो तिच्या आसपास दिसतो कधीतरी उमऱ्यात अंगणात परसात तुळईवर कवलामधून न्हाणी घरात जाणीव करून देत असतो त्याच्या असण्याची एका जागी बसून ताराची पाठ दुखायला लागली ती उठली सावकाश चालत आत गेली वाड्याचं मुख्य दार तिनं संध्याकाळीच बंद केलं आहे पडवी ओसरी ओलांडून ती माझ घरात आली आत येताना ओसरीतला दिवा बंद केला तिनं माझ घराच्या दाराला आतून कडी घातली ती माझघराच्या घराच्या भिंतीला टिकून पाय पसरून बसली माझ मिनमिनत्या दिव्याचा मंद प्रकाश सगळीकडे शांत शांत आहे इथून गावातला मुख्य रस्ता जवळ असल्यानं रात्री उशिरापर्यंत वाहनांचे आवाज ऐकू येतात रात्र बरीच झालेली रहदारीचे आवाज मंदावत गेले मध्येच एखादा ट्रक रोरावत जातो आणि घनगर्द शांतता ता जाते मध्येच कुत्र्यांचा कालवा कानावर येतो नारायणशी लग्न होऊन ती या वाड्याचा उमरा ओलांडून आली तेव्हा सतरा वर्षांचं ऐन बहरातलं वय होतं तिचं आता ती सत्तरीत आली काठावरून कोरड्या विहिरीत डोकावून पाहावं तशी ती भूतकाळात डोकावून पाहते वाडा पाहुण्या रावण्याने गजबजलेला आप्पा इनामदारांकडचं हे शेवटचं कार्य म्हणून झाडून सारे नातेवाईक लग्नाला आलेले नऊवारी गर्द हिरव्या शालूतली बिंदीपासून पायातल्या जुडवी साकळ्यांपर्यंत नकशिकांत दागिन्याने मडलेली तारा साक्षात लक्ष्मीसारखी दिसते गुलाबी गोरा रंग नाजूक कमनीय बांधा सरळ टोकदार नाक काळेभोर मोठे डोळे गोल चेहरा आणि चेहऱ्यावर लाजरं हसू नारायण तिच्या रूपावर बेहद्द खुश आहे अप्पा त्यांच्या मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी कोल्हापूरला जातात काय नवऱ्या मुलीची म्हणून आलेल्या ताराला ते पाहतात काय आणि नारायणासाठी तिला मागणी काय घालतात ताराच्या भिक्षुकी करणाऱ्या आणि लागोपाठ तीन पुरी असलेल्या बापाला इनामदारानं आपल्या चिरंजीवासाठी मागणी घातल्यानं धन्य वाटलं इनामदाराने लग्नाचा सगळा खर्च उचलला आणि लग्न जमल्यापासून पंधरा दिवसात तारा इनामदाराची सून झाली यात नारायणाच्या नाही हो म्हणण्याचा प्रश्नच नव्हता आप्पा कुठलाही निर्णय चुकीचा घेणार नाही याची त्याला खात्री आहे त्यानं ताराला पाहिली ती अंतरपाठ दूर झाल्यानंतर बोहल्यावरच का लग्न झालं आज सत्यनारायण झाला सावळ्या रंगाच्या दिसण्यात जेमथेम असलेल्या नारायणाला स्वर्गीची अप्सरा मिळाली खोलीतला छपरी पलंग जाई जुई निशिगंधाच्या फुलांनी सजवलेला बाजूला एका टेबलावर पाण्याचा तांब्या भांड ठेवलेला आहे हातातला दुधाचा पेला तार टेबलावर ठेवला जमिनीवर मंशा रुजामा घातलेला खोलीतली समोरची खिडकी उघडी आहे ती खिडकीपाशी उभी राहिली खिडकीतून मागचं अंगण अंगणातील विहीर विहिरीजवळचं देवचाफ्याचं झाड दिसतंय नारायणच्या हाताची मिठी तिच्या भोती आवळली गेली नारायण दार लुटून केव्हा आत आला तिला कळलंच नाही नारायणाच्या मिठीत ती विरघळून गेली तिचं वेगळं अस्तित्वच उरलं नाही खुलीत वादळ घुमायला लागलं सुखाच्या परमोच्च बिंदूपर्यंत लाटा उसळल्या पण किनाऱ्यापर्यंत पोचल्या नाहीत समोर अथांग सागर पसरलेला असताना किनारा कोरडाच राहिला नारायण स्वतःवर चिडला संतापला विचित्र असं भय त्याच्या मनात दाटून आलं प्रश्नचिन्ह मोठं मोठं होत गेलं उशीत तोंड खुपसून तो पडून राहिला तारानं घराचं दार बंद केलं हातातले कोरडे कपडे घरात एका बाजूला असल्या ओट्यावर ठेवले चंद्रानं तिचा अंघोळीचं विसनाचं पाणी आत आणून ठेवलं होतं तारानं घंगाळातल्या पाण्यात तांब्या बुडवला आणि अंगावर पाणी घेतलं तांब्यामागून तांबे तापून विजलेल्या देहावर ओतत राहिली नाणे घराच्या वरच्या कौलातून तो, चा तुन हर तो लव लव आत शिरला भिंतीवरून खाली आला ताराचं लक्ष त्याच्याकडे गेलं ताराच्या अंगातून भीतीची थंडगार लहर फिरली हातातला तांब्या गळून पडला भीतीनं काळीच बंद पडते की काय असं वाटलं तो समोर होता काळा शार लवलवता पुरुषाच्या मनगटा एवढा जाड मध्ये दुभंगलेली आत बाहेर लपलपणारी जीभ काळे मनी चिकटावे तसे डोळे पंख्यासारखा पसरलेला त्याचा फना भीतीनं ताराचा पुतळा झालेला ओरडायचं होतं पण भारल्यासारखी ती त्याच्याकडे पाहतच होती कुठल्याही क्षणी तो तिला दंश करणार असं तिला वाटलं तिनं डोळे घट्ट मिटून घेतले साप साप नाणे घरातून साप निघाला कोणीतरी जोरात ओरडलं पाठोपाठ जोर जोरात बोलण्याचे आवाज आले ना घराच्या दारावर कोणीतरी जोर जोरात थापा मारत होतं तारा तारा दार उघड दार उघड हा तर सासूबाईंचा सा आवाज तारानं डोळे उघडले तो समोर नव्हता थरथरत अंगाला चिकटलेले ओले कपडे आणि अर्ध उघड ओल अंग सावरती उठली दार उघडलं तिला सुखरूप पाहिली आणि तिच्या सासूच्या जिवा जीवाला त्यांनी घाबरलेल्या ताराला जवळ घेतलं त्या ने घरात आल्या त्यांनी नाणे घराचं दार लावून घेतलं ताराच्या अंगाभोवती कोरडं पातळ नीट गुंडाळलं तिचं पोलकं बरोबर घेतलं नाणीघरचं दार उघडून ताराला घेऊन त्या घरात आल्या तिला देवघरात नेलं तर तर त्या हातानं तारानं कसं बस पातळ नेसलं अंगात पोलकं घातलं तिच्या सासूनं तिला देवासमोरच्या पाटावर बसवलं देवापुढचा अंगारा तिच्या कपाळी लावला तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर दिला घरात मोठा साप निघाला सांगतानाही ती भीतीनं थरथरत होती साप निघाला होता आता तू इथं नाहीये नाणे घराच्या भोकातून चंद्रानं त्याला बाहेर पडताना पाहिलंय तिनं अरडाओरडा केला म्हणून नाणे घरात साप निघाल्याचं कळलं या वाड्यात त्याचा वावर आहे तो राखणदार आहे या वाड्यात आजपर्यंत कधी कोणाला त्यानं दंश केला नाही आणि करणार नाही तो आपला कोणीतरी पूर्वज आहे असं माझ्या सासूबाई म्हणायच्या आणि घराण्याचा पूर्वज आपल्या वंशजांचं रक्षण करणारच ना कधी उन करायचा नाही फक्त आपला त्याच्यावर विश्वास पाहिजे तिच्या सासूने तिला समजावलं वाड्यातल्या बायका त्या दोघिंबुती गोळा झाल्या सत्यनारायण लवकर पावणार बर काल पूजा झाली तो दिसला म्हणजे शुभ शकूनच झाला वर्षाच्या आत सुनबाईला मुलगा होणार लग्नासाठी भिलई आलेल्या नारायणच्या मावशी बोलल्या ते बोलणं सर्वांना पटलं तर काय लग्न झाल्या झाल्या मलाही दिसला होता तो तिथून बरोबर नऊ महिन्यांनी माझ्या ऋषिकेशचा जन्म झाला ताराची थोरली जाऊ बोलली सुनबाई ठीक आहे ना अप्पानी देवघराच्या उंबऱ्यात उभं राहत विचारलं हो ठीक आहे अरे अप्पा सुनबाईला नागानं दर्शन दिलं म्हणजे वर्षभरात सुनबाईचा पाळणा हलणार आणि बारशासाठी यावं लागणार पुण्याच्या मथू काकू म्हणाल्या मुलं समोरच्या अंगणात खेळत होती बरं झालं तिकडं नाही निघाला तो कोणीतरी बोलल साप निघाल्याची चर्चा हळूहळू निवत गेली जो तो आपल्या कामाला लागला लग्नासाठी आलेले पाहुणे आपा आपल्या गावी परतले रोजचे व्यवहार सुरू झाले केशव माधव नारायण हे तीन मुलं वाड्याचे तीन खांब आहेत मालगुजारीचे सगळे व्यवहार ही तिघं सांभाळतात अर्थात त्यांच्यावर बारीक नजर असते आस अप्पा आसपासच्या दहा गावाचे मालगुजार आहेत तिथं त्यांची शेतीवाडी आहे वडिलोपार्जित चालत असलेला शेतीचा डोलारा आजवर त्यांनी सांभाळला आता तिन्ही पोरांकडे सारी सूत्र त्यांनी स्वतःहून सोपवली केशवाला दोन मुलं ऋषिकेश आणि संकर्षण माधवला दोन मुली दुर्गा आणि अंबिका मुलांना त्यांची नवीन काकू आवडली शाळेत जाईपर्यंत अन शाळेतून आल्यावर ते तिच्या आवतीभोवती असत दुर्गा अंबाला तारा काकूच्या गुडघ्यापर्यंत लांब दाट केसांचा अप्रूप वाटत तारालाही मुलांमध्ये रमायला आवडतं अभ्यास घ्यायला रात्री छानशी राजाराणीची गोष्ट सांगायला मुलांना तारा काकूचावी असते पोर चटपटीत आहे अमुक एक काम कर सांगावं लागत नाही कशी पटापटा कामं ओरखत असते सासूबाई कौतुक करतात दोघी जावा नाकं ओरडतात पण ती कामाला हलकी आहे हे मनात कबूल करतात शिवाय ती आल्यापासून मुलांचा आठ कमी झाला आहे मुलांना आंघोळी घालण्यापासून त्यांच्या जेवणा खावण्यापर्यंत ती सगळं छान सांभाळते पहिल्या वर्षातले सगळे सणवार आटोपले ते सगळे तिच्या सासरीच्यानीच केलं कालिंदीबाईंना जरा वैषम्य वाटलं मोठ्या दोन्ही सुना जमीनदारांच्या मुली त्यामुळं सगळं यथास्थित झालं हिच्या बापाची ऐपत नाही तर तो काय करणार जाऊ द्या आपल्या पदरात शंभर नंबरी नग पडला बाकी सगळं विसरायचं त्या स्वतःची समजूत काढतात पण कुठंतरी काहीतरी बिनसलं आहे नारायण या लग्नानं खुश नसावा असं वाटतं तो फारसा घरात नसतोच असला तरी माडीवर आपल्या खोलीत पडून राहतो ताराही उदास वाटते दोघांमध्ये काहीतरी झालं आहे पण काय लग्न झाल्यानंतर कळसाचं पाणी पडलं की मुली रसरशी दिसायला लागतात तारा तशी दिसत नाही उलट ती पाणी न मिळालेल्या वेलीसारखी सुकत चालली आहे लग्नाला दोन वर्ष झाली तरी मूल झालं नाही म्हणून मनातून खंतावली असेल उपास तापास साया सगळं करते आहे तरी दैव कुठं रुसून बसला हे कळत नाही कालंदीबाईंना अबोल सोशिक ताराची काळजी वाटते काळजी करण्यापलीकडे त्या काही करू शकत नाहीत ताराने माझघरात मुलांची अंतरुणं घातली वार्षिक परीक्षा जवळ आल्यानं मुलांचा अभ्यास सुरू आहे ऋषिकेशचं हे दहावीचं वर्ष आहे संकर्षण आठवीत दुर्गा सातवीत तर अंबिका पाचवीत आहे मुलं ओसरीत अभ्यास करत बसली आहेत कालंदीबाई नातवंडाजवळ झोपतात तारानं त्यांचं अंतरूण घातलं तांब्या भांडं घेऊन ती तिच्या खोलीत गेली धान्य कापणीचा हंगाम असल्यानं तिघाही भावांना आता घडीभराची पुरसत नाही नारायण पळस खेडला गेला तारान आहे तारानं तांब्या भांड टेबलवर ठेवलं खोलीतला दिवा मालवला तिने पलंगावर स्वतःला पसरून दिलं आणि डोळे मिटून घेतले आपल्यात असा काही दोष आहे हे यांना आधी कळलं नसेल का मित्रांमध्ये कधी बोलत नसतील का काही यांच्या अपुरेपणाची शिक्षा मी का भोगायची मलाही भावना आहेत ताराच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं ताराच्या हाताला बर्फासारखा गार स्पर्श झाला तो स्पर्श तिच्या आत आत भिनत गेला हा थंड गार स्पर्श वेगळा आहे बर्फासारखा का काळीज गोठवणारा तारानं डोळे उघडले त्याची ती फना काढून ताट उभं राहण्यातली गुरमी त्याचे काच मन्यांचे डोळे लवलवणारी जीभ तिच्या चेहऱ्याजवळ आली आणि ती दचकून जागी झाली बापरे काय भयंकर स्वप्न पडलं तिला घाम फुटला नुकताच खोलीत आलेला नारायण ती दचकून जागी झालेली भ्यायलेली पाहून तिच्या जवळ आला काय झालं भीतीदायक स्वप्न पडलं का घाबरतेस कशाला मी आहे ना नारायण तिच्या जवळ आला तिनं खोलीच्या दाराकडे पाहिलं दारबंद आहे नारायण अन तारा तारा अन नारायण दोघांना साऱ्या दुनियेचा विसर पडला खेळ रंगत गेला ती फुललेली बहरलेली संगमोत्सुक तोही अधीर सुखाचा अंतिम क्षण आलेला आणि त्यानं शस्त्र टाकलं तो हताश पेटून उठलेला तिचा देह त्याचं हताश होणं स्फोट झाला तिच्या मनातल्या निराशेचा संतापाचा त्याच्या नामर्दपणाचा तिरस्कार दाटून आला तिच्या मनात आणि तिनं त्याला दूर लोटलं नामर्द नामर्द आहात तुम्ही जगातल्या कुठल्याच बाईला तुम्ही देहसुख देऊ शकत नाही ताराच्या तोंडून शब्द निघून गेले आत्यंतिक निराशेच्या अपेक्षाभंगाच्या वादळात तिच्यावर झालेल्या संस्कारांचा मर्यादांचा तिला त्या क्षणी विसर पडला ती असं काही वागेल बोलेल अशी त्यालाही अपेक्षा नव्हती तिच्या माखल्या शब्दाने तो घायाळ झाला तो उठला कपडे घातले आणि खोलीचं दार उघडून तो खाली मान घालून बाहेर पडला वाड्याच्या बाहेर आला वाड्यात सगळे गाड झोपेत होते वाड्याच्या दारातून तो बाहेर पडला एकदाही मागं वळून वाड्याकडं पाहिलं नाही वाड्याकडं पाठ फिरवली त्याच्या पावलांना अनोळखी वाटा फुटल्या तिचे शब्द त्याच्या जिवारी लागले होते नामर्द मी नामर्द नाही मग असं का होतं ऐनवेळी अवसान घात का होतो डोकं विचारणं बधीर झालं होतं तो कुठं निघाला आहे याचा शेवट काय होणार आहे काही उमगत नव्हतं कळत नव्हतं अपमानाचा डंख कासा वीस करून गेला त्याला तो गेला तो परत न येण्यासाठी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं पौरुषहीनतेवर तारान केलेला प्रहार त्याच्या काळजावर घाव घालून गेला नारायण घर सोडून गेला कुठे गेला कळलं नाही तो परत आलाच नाही या सगळ्यानं खचलेले तिचे सासरे अंतरुणाला खेळले नारायणच्या वाठेकडे डोळे लावून बसल्या त्या दोघांनी शेवटचा श्वास घेतला पुतण्या दुर्गा अंबिका सासरी गेल्या दोन्ही पुतण्यांना मुंबईत नोकऱ्या लागल्या तिचे जाऊ दीर त्यांच्याकडे गेले मधली जाऊ दीर अंबा ऑस्ट्रेलियाला असते तिच्याकडे असतात एकेकाळी माणसाने नोकर चाकराने गजबजलेला वाडा रिकामा झाला नारायण आज ना उद्या परत येईल या आशेवर तारा त्या वाड्यात राहते तारुण्यातला मोहर न फुलता गळून गेला रात्र संपून नवा दिवस सुरू झाला आहे पहाट व्हायला आली आहे आज तिचे पुतणे तिला न्यायला येणार आहेत ती त्यांच्याबरोबर जाण्यासाठी सामान बांधती आहे सामान असं आहेच काय तिची रोजची दोन पातळ पोलकी बस ती उठली रात्रभर एका ठिकाणी बसून पाय आकडले आहेत भिंतीचा आधार घेत ती माझ घराचं दार उघडायला गेली माझ घराचं दार उघडलं तर उसरीत तो वेटोळे घालून बसला आहे फना काढून त्याचे काच दिसणारे डोळे तिच्यावर रोखले आहेत त्या डोळ्यात तिची प्रतिमा उमटली असल्याचा भास ताराला झाला तारानं हात जोडले तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले या वास्तूशी असलेला तुझा ऋणानुबंध संपला पुढच्या जन्मी तू माझा पूर्ण पुरुष होऊन ये पूर्वज आहेस ना या घराण्याचा आता वंशज होऊन ये त्याचा ताट खाली आला वेटोळं उलगडत गेलं तो वाड्याच्या मुख्य दारातून सळसळत बाहेर गेला परत न येण्यासाठी धन्यवाद धन्यवाद आमच्या श्रोतेमित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो टू वन पुन्हा एकदा धन्यवाद